ते कसं आहे, मनुष्य प्राणी आहे आणि मनुष्य प्राणी कसा असतो मतलबी असतो, बरोबर आहे. आता मी हेच म्हणणार त्यांना हे संदेश की बाबा खूप लोक येत जा माझ्याकडं वडा खायला म्हणजे माझा गल्ला भरत, ह्याच्या पलीकडे काय बोलू शकतो. शेवटी मनुष्य प्राणी आहे तो मतलबाचं पाहतो कुणीही असो. दुकानाचं नाव नशीब ठेवलंय, नेमकं ते नाव ठेवण्यामागे काय लॉजिक होतं काय? नशीब मग आता आपल्याजवळ काहीच नव्हतं ना सर, काहीच नव्हतं, मग ते नशिबानेच भेटलंय ना आपल्याला, मग त्यामुळे मग ते नशीबच म्हणायचं त्याला. नशीबच हो. नमस्कार, मी परमेश्वर निकम, तुमचं मायभूमी डिजिटल मीडियामध्ये स्वागत करतो. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय संगमनेर तालुक्यामधील समनापूर या गावामध्ये. आणि या गावात फेमस काय आहे तर तुम्हाला कळलंच असेल की काय फेमस आहे, आन्सर चाचाचा वडापाव. आणि आज त्यांची मुलाखत मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, त्यांची भेट घालून देणार आहे तुमच्यासोबत. चाचा स्वागत आहे आपलं. धन्यवाद. चाचा पहिले मी आपल्याला विचारायला आवडेल की वडापाव ही जी कन्सेप्ट आहे, आपल्याकडे मुंबईचा वडापाव फेमस होता तर संगमनेरचा देखील वडापाव फेमस होऊ शकतो, तर कशी वडापावची सुरुवात झाली का वाटलंच नाही? कसं मी 1978 चालू केलं, थोड्या थोड्या करून आणि मग हे इतकं केलं. आता त्याच्यामध्ये क्वालिटी द्यायचा प्रयत्न केला, जितकं होऊ शकतं तेवढी क्वालिटी द्यायचा प्रयत्न केला, झाला तो म्हणजे फेमस झाला. हा म्हणजे थोडाफार का होत नाही झाला. तर काय सुरुवात केली त्यावेळेस वडा नेमकी कितीला होता, काय होता काय? स्टार्टला तर 30 पैशाला वडा होता ना सर, आणि पाव बी भरा मोठा राहायचा, तो 10 पैशाला राहायचा आणि वडा 20 पैशाला राहायचा. वडा आणि पाव दोन्ही मिळून 30 पैसे घ्यायचो मी. 30 पैसे. तर वडापाव बनवण्याची जी स्टाईल आहे ती सगळीकडे आपण बघतो की सारखी असते किंवा ते काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये पदार्थ ॲड करतात, तर आपली वडापाव बनवण्याची स्टाईल नेमकी कशी आहे, काय सांगाल त्याचं? नाही, वड्यापावमध्ये ना आता काही लोक आहे ना ते समजा बटाटा भजी म्हणून राहिले किंवा त्याच्यामध्ये ते दुसऱ्या चटण्या वगैरे टाकत्या, तर ते असं काही विनय टाकायला पाहिजे. जे आपलं आहे ना वड्यापावची थिअरी, ते अस्सल गावरान करायचं, कारण आपल्याकडं सर्व गावरान लोक आहे. हां, मग अस्सल गावरान करायचं. समजा मिरची आहे, लसूण आहे, कोथमीर आहे, आलं आहे, हे असे जे आहे बटाटा आहे, तर असे याच्यापासूनच मी बनवतो तो वडा, म्हणजे असं काही वेगळं काही नाही. असं तर सुरुवातीला जे मसाले वापरत होते त्यामध्ये तेच मसाले आज पण वापरता की मसाले स्वतः बनवता तुम्ही काय? नाही, पहिल्यापासून आजपर्यंत मी वड्यासाठी बाहेरून मसाला घेतलाच नाही. इटवर का धण्याची बुकटी आहे ना ती सुद्धा बाहेरून आणली नाही, कारण त्या धण्याची बुकटी आणली ना आपण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मोठा फरक दिसतो. आपण जे घरी बनवतो ना गावरान धणे घेतो, धणे घेतले असे हे करतो पाहतो त्याचा वास वेगळा आहे, आणि तीच धण्याची भुकटी आहे ती घेतली त्याचा वास वेगळा आहे तो थोडासा. आता वडे बनवण्यासाठी अनेक गृहिणी तसेच अनेक व्यावसायिक देखील असतात की त्यांना एक स्टाईल माहीत करून घ्यायची असते की अशी आपण बनवायला, तर आपली नेमकी जे बनवण्याची जी पद्धत आहे ती नेमकी कशी आहे, कोणकोणते मसाले त्यामध्ये आपण वापरतो? मसाले मग सर्व घरचा, आता तुम्ही बघितलं तो मसाला तिड होऊन राहिला तयार, त्याच्यामध्ये मिरची आहे, कोथमीर आहे, मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, जिरा बी असतो त्याच्यामध्ये, आणि ते बारीक गोल राहते राई म्हणतो आपण त्याला, राई राहते, सरसो नाही म्हणतो आपण सरसो, हां तर ती राई राहते त्याच्यामध्ये, असं 2-4 वस्तू राहते त्याच्यामध्ये, 2-4 वस्तू, हिंग राहतो थोडाफार असं. दुकानाचं नाव नशीब ठेवलंय, नेमकं ते नाव ठेवण्यामागे काय लॉजिक होतं काय? नशीब मग आता आपल्याजवळ काहीच नव्हतं ना सर, काहीच नव्हतं, मग ते नशिबानेच भेटलंय ना आपल्याला, मग त्यामुळे मग ते नशीबच म्हणायचं त्याला. नशीबच म्हणायचं. सुरुवात जेव्हा केली तेव्हा ग्राहकांची ती वर्दळ होती ती कशी होती, आणि आज घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आपण आज पोहोचलात, तर आज ती वर्दळ नेमकी कशी आहे, काय सांगायला? आजची वर्दळ आहे ना लई जास्त झालेली, पण हे कोरोना चालू आहे ना त्याच्यामुळं आपण काय करू राहिलो का थोडं आवर्त घेऊन राहिलो, थोडं आवर्त घ्यावं लागेल आपल्याला. आता हे बघा 4 वाजले ना तर आपल्याला बंदच करावं लागेल. काही लोक काय म्हणतात की बाबा हॉटेल बंद आहे, मग एखादा आला उभं का हो इतक्या लवकर बंद केलं, तर आपण त्यांना म्हणायचं भाऊ आता बंद आहे पण आता पार्सल चालू आहे, पार्सल मग त्याला ते द्यावं लागतं असं. म्हणजे समजा आता तुम्ही कुठून आले, याच्यावरून आले ना, औरंगाबादवरून आले, समजा तुम्हाला यायला तिकड 4:30 वाजले, हां इतकं आशाने आलं, ते म्हणते ना माय मिली तर चालन पण आशा मरू नये, आई मिली तर चालन
पण आशा नाही मरू असं, तो काही लोक लांबून येतात मग त्यांना आशा आहे की एक तरी वडा आपण खाऊ आणि तिडं ते आपण बंद करून घेतलं म्हणजे तिडं त्यांना वडा नाही म्हणजे त्याचं काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये डिसमूड का काहीतरी म्हणतात त्याला, हा काहीतरी होतं ते हिरमोड होतं बघा थोडक्यात मराठी भाषेमध्ये हिरमोड म्हणतो ना आपण तसं होतं त्याचं। तर आज दिवसभरात आता किती वडे विकले जातात आपले काय सांगा, किती पावाचे लादे आणि किती वडे लागतात दिवसभर? आता सध्या कसं आहे आमचे गण 300 पुढे लादी लागत होती पण आता आम्ही 4 लाद बंद करतो ना त्यामुळे थोडं कमी लागतं, कमी लागतं कारण गिरेक लई आहे रात्री 10 नंबरच लागतील बरोबर, पण ते आपल्याला ते करता येत नाही कायद्याच्या पुढे जाता येत नाही जाते, हा म्हणून ते आम्ही लवकरात लवकर एक गावरान भाषा आपली बोलण्याची जी स्टाईल आहे त्याबद्दल नेमकी काय सांगा? नाही मी आहे तर गावरानच माणूस आहे थोडक्यात आणि 95% मराठा समाजामध्ये उठणं बसणं आहे माझं, आता शेतीमध्ये होतो तर शेती करायचो ना तर शेतीमध्ये असंच राहायचं, आता शेतीमध्ये काय होतं माहिती का एखाद्याला विचारलं भाऊ तिघ असता काय केलं तर तू, आता तिघ असता काय केलं म्हटलं तुम्हालाही नाही कळलं आणि कोणलाच नाही कळलं, फक्त कळलं कोणला तो जो माणूस आहे ना त्याला विचारलं त्यालाच कळलं आणि ते कळलं म्हणजे तो माणूस आहे ना तो जो आपल्या जवळचा आहे तिडाले लोक त्यांनाच कळत बाकीचे नाही, मग तिघ असता काय केलं, मग तिघ असता म्हणजे 3 काय केलं तर आता ज्वारी केलती बाजरी केलती इतके दिवस खाटत होतं पडीतच होतं असं जे आपण बोलतो ना तर ती मराठी भाषा एकदम आमची गावरान भाषा ती मराठी शुद्ध भाषा आहे ना म्हणजे गावरान भाषा आहे ना चांगल्या माणसालाही कळत नाही कधी मधी असं होतं। आता आपण उदाहरणार्थ एखाद्याला म्हणतो आता एक जण आला तर त्याला पैसे दिले मी परत तर नोटला नोट चिटकेली होती एक असं दिले आता तेने घेतले वल्ली नोट असेल ती चिटकली म्हणे आन्सर भाई हे तर 40 रुपये अरे म्हटलं भाऊ 50 येते म्हण नाही 40 दिसून राहिले मी असं बघितलं म्हटलं भाऊ तुला टिळत आहे का बघ बरं चांगलं चांगली अशी आहे करून बघ आता टिळत आहे का म्हटल्यानंतर त्याला काय वाटून राहिलं ते ज्याला कळलं तो बरं तो परत बघन पण ज्याला नाही टिळत आहे काय म्हणजे त्या कळत नाही ना तो गप बसतो मग टेळतं म्हणजे तुला डोळ्यांनी दिसून राहिलं ना आता बघ ना सांग टेळत आहे का तुला चांगलं बघ बरं म्हणजे आपण काय म्हणतो तुला दिसत आहे का बघ बरं चांगलं ते आहे का तिडं जसं उदाहरणार्थ यांच्यापाशी ते मोबाईल आहे तिडं पिशवी आहे तर आपण काय म्हणतो ते तिडं पिशवी ते म्हणून राहिलं कुठं आहे अहो तुम्हाला टेळून नाही राहिली का ते काय तिडं आहे तिडं हां तिडं आहे तिकडं आहे तिथं आहे असं त्याचं अनेक म्हणजे की ज्या दिवशी तुम्ही या रूटने जाशाल किंवा आवर्जून तरी या स्थळाला तुम्ही भेट द्यायला आणि एकदा चव चाखून बघा आन्सरबाईच्या हातचे नेमकी वडे आहेत कसे आणि त्याची नेमकी टेस्ट काय आहे आणि का फेमस झाले आणि त्यांची प्रेमळ बोलीभाषा नेमकी काय आहे खरं तर आता नजरेंना तुम्ही ती चव तर चाखतच आहात, एकदा जीवेने देखील चाखायला या आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट देखील करा। थांबूया तिथं, धन्यवाद।